नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 या प्रकरणाची माहिती बघूया। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला बाह्य प्रक्रिया याबद्दलची माहिती बघूया। खनन अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते हे आपण मागील पाठात शिकलो। अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारखान्याकडून वाहून नेला जातो। कारखान्याची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते। या पद्धतीने वाहते पाणी, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण वहन व संचयनाचे कार्य करतात। या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात। यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठात घेऊया। आता आपण नदी म्हणजे काय ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उतराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो। याला जलप्रवाह म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते। आता यानंतर नदीचे कार्य कसे चालते व कोणती भूरूपे तयार होतात ते बघूया। विद्यार्थी मित्रांनो, भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन वहन व संचयन कार्य अवलंबून असते। आता नदीचे खनन कार्य कसे चालते ते बघूया। नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो। येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्या तिरेती, दगड गोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, नदीचे वहन व संचयन कार्य कसे चालते ते बघूया। नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते। पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते। त्रिकोणी आकारात होणाऱ्या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात। मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संतपणे वाहू लागते। लहानशा अडथळ्यांना देखील वळणे नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो। नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूप कमी होतो। नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साचतो। नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात। अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदी पात्राच्या आजूबाजूस पूरतट, पूर मैदाने तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पंखाकृती मैदान, नदीची नागमोडी वळणे, पूरतट व पूर मैदान यांची रंगीत चित्र दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर हिमनदीचे कार्य व त्यापासून कोणती भूरूपे तयार होतात याचा अभ्यास आता आपण करूया। ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते। हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो। हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो। दाब व घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संथपणे उताराच्या दिशेने सरकू लागते। नदीप्रमाणेच हिमनदी देखील खनन वहन व संचयनाचे कार्य करत असते। यानंतर आपण हिमनदीचे खनन कार्य कसे चालते ते बघूया। वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठांचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते। हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लोमती दरी, हिमगवर आणि गिरीशृंग, यू आकाराची दरी आणि मेषशिला ही भूरूप चित्ररूपात दिलेली आहेत। आणि माहीत आहे का तुम्हाला, या सदरामध्ये हिमनदी प्रतिदिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे चालते। ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रतिदिवशी 46 मीटर्स वेगाने वाहते। मित्रांनो, हिमनदीचे वहन व संचयन कार्य आता कसे चालते ते बघूया। हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते। या गाळास हिमोड म्हणतात। हिमोडाचे संचयनाचे स्थानानुसार भू हिमोड, पार्श्व हिमोड, मध्य हिमोड व अंत्य हिमोड असे 4 प्रकार होतात। आकृती 4.2 अ व ब चे निरीक्षण करा।
हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी हिमोड कटक इत्यादी भूरूपे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही आकृत्या दिलेल्या आहेत. हिमोडाचे प्रकार भू हिमोड, पार्श्व आणि मध्य हिमोड यांची आकृती या ठिकाणी दिलेली आहे. तसंच हिमनदीच्या संचयन कार्यातून तयार झालेली भूरूपे चित्ररूपात या ठिकाणी दिलेली आहेत. हिमोडगिरी आणि हिमोड कटक. विद्यार्थी मित्रांनो, वाऱ्याचे कार्य कसे चालते व त्यापासून कोणती भूरूपे तयार होतात ते आता बघूया. हवेची हालचालीस वारा म्हणतात, हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. वारा हे वायुरूप बाह्यकारक आहे. वाऱ्याचे खनन वन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. या प्रदेशात कायिक विधारण जास्त प्रमाणात असल्याने खडकांचा गुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्याच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्यावरून वाळूचे कणांचे वहन होत असते. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशा प्रकारे वारा खनन वहन व संचयनाचे कार्य करतो. आता वाऱ्याचे खनन कार्य कसे चालते ते आता बघूया. वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकांचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खडगे, यार्दांग इत्यादी भूरूपे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भूछत्र खडक आणि यार्दांग ही भूरूपे चित्ररूपात दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वाऱ्याचे संचयन कार्य आता आपण बघूया. वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण निरनिळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचे संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपांची निर्मिती होते. वाळूच्या टेकड्या, बारखान, सैप, उर्मी चिन्हे, लोएस मैदान इत्यादी भूरूपे वाळ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. विद्यार्थी मित्रांनो, वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण झालेली भूरूपे या ठिकाणी चित्ररूपात दिलेली आहेत. बारखान आणि उर्मी चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण सागरी लाटा व सागरी लाटांचे कार्य कसे चालते व त्यापासून कोणती भूरूपे निर्माण होतात त्याची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सागर किनाऱ्यावरील भूरूपे यांची एक आकृती दिलेली आहे. सागर किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन वहन व संचयनाचे कार्य करतात. वारा, भरती ओटी यामुळे सागर जलाची हालचाल होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावरील खडकांच्या भागात या लाटांच्या माऱ्यांमुळे खनन घडून येते. पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सागरी लाटांचे खनन कार्य कसे चालते त्याबद्दल माहिती बघूया. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसे त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा आणि सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. विद्यार्थी मित्रांनो, सागरी लाटांच्या खनन कार्यातून या ठिकाणी चित्ररूपात भूरूपे दिलेले आहेत. तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा आणि सागरी कमान. तर विद्यार्थी मित्रांनो, सागरी लाटांचे संचयन कार्य कसे चालते ते बघूया. किनाऱ्याचे झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होतो. सागरी लाटांच्या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजन इत्यादी भूरूपे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे तयार झालेले भूरूपे या ठिकाणी चित्ररूपात दिलेले आहेत. पुळण, वाळूचा दांडा आणि खाजन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भूजलाचे कार्य कसे चालते व त्यापासून कोणती भूरूपे निर्माण होतात याची माहिती घेऊया. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अछिद्र खडकांच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजेच भूजल. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा
जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलय विवर चुनखडीच्या प्रदेशातील गुहा अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, भूजलाच्या कार्यामुळे तयार झालेली भूरूपे या ठिकाणी चित्ररूपात दिलेली आहेत. विलय विवर आणि अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ व गुहा. यानंतर भूजल पातळी याबद्दल माहिती बघूया. भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असं म्हणतात. ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्य प्रमाण इत्यादी घटकांनुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती खोल असते. मित्रांनो, बाह्य कारकांमुळे कोणती भूरूपं तयार होतात ती या ठिकाणी चित्ररूपात दिलेली आहेत.